करंजवड मनमाड पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ येत्या सोमवारी 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जवळपास 1/2 डझनहून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहे. या सभेची सध्या मनमाड शहरात जोरदार तयारी सुरू असून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन तालुका प्रमुख साईनाथ किडगे यांनी केले आहे. 13 तारखेला करंजवड योजनेचं उद्घाटन आमदार साहेबांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्र्यांच्या हाते आणि 3 कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी मी मनमाडकर या योजनेसाठी या योजनेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहावा. खऱ्या अर्थाने ही मनमाड पाणीपुरवठा करंजवड योजना ही स्वर्ण अक्षरामध्ये लिहिली जाणारी योजना आहे. मी आमदार साहेबांच्या वतीने मनमाडकरांना आवाहन करतो की या सुवर्ण क्षणाची आपण साक्षीदार व्हावा, हीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सभेमध्ये पालकमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदयजी सावंत, केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, लोकसभा सदस्य डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्तृत्ववान धडाडीचे आमदार सुहास कांदे यांच्या अथक प्रयत्नातून मनमाड करंजवड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असून या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार कांदे व अंजुम कांदे यांनी केले आहे. जागर जनस्थानसाठी अमिन शेख, मनमाड.